पाहायला मिळेल का, इथून कलाटणी मिळेल का? परत बागुल स्वतः आज बर्थडे बॉय आपल्याला पाहायला मिळतोय मैदानीच्या आतमध्ये. चांगली खेळी पाहायला मिळाली 42 धावांची, 22 चेंडूंमध्ये ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली. ही आउटस्टँडिंग मात्र परफॉर्मन्स करताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज चौथ्या षटकातील चेंडू क्रमांक 2. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डाव्या एस टीला मात्र हा चेंडू भेदला असता, मात्र भरत बागुल ओळखतायत आणि निराश होता सर्व काही होताना पाहायला मिळत आहेत. कदाचित रिव्ह्यू सिस्टीम असती तर कदाचित भरत बागुल यांनी मात्र ते पाऊल उचललं गेलं असतं. परंतु यावेळेला आपण पाहतोय की पंच तटस्थ आहे, तर कुठल्याही पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, कारण पीच झाला तो आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या बाहेर आणि तिथून मात्र चेंडू या ठिकाणी डाव्या इष्टीच्या बाहेर मात्र चेंडू निघून गेला असता आणि म्हणूनच या ठिकाणी पंचांवर कुठलाही दबाव न येताना तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होताना लाऊड अपील चांगली झाली, आत्मविश्वास सुद्धा होता, उत्साह होता, परंतु यावेळेला चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात. यावेळेला इनसाइड आउटचा एक सुरेख फटका पाहायला मिळतोय, तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तत्पूर्वी दोन धावा अर्जित केल्या जातील का, फेके पर्यंत दोन धावा, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का, मात्र महेश भोईर बॅकअपसाठी येतोय आणि दोन धावा येऊ शकतील आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळतोय ती जवळजवळ 34 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय. सामन्यामध्ये जाण अंताना पाहायला मिळतोय ते उमर आणि मुजाहिद या दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेशजी 11 या संघाचे 91 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने ओम साईराम लायन्स या संघाने 90 धावा फलकावर लावल्या आणि त्या धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत संघ जाऊन पोहोचतोय. श्री गणेशजी 11 संघ पाहायला मिळतोय 34 या धावसंख्येवर 34 रन. यावेळेला मात्र त्याच रेंजमध्ये ओव्हर पिच चेंडू सोडणार नाही, मॅक्सिमम सिक्स येताना पाहायला मिळतोय. डेअरी मिल्क कॅडबरी सारखं मात्र या ठिकाणी स्वीट पाहायला मिळालं, टायमिंग चांगलं होतं आणि यावेळेला आपण पाहतोय 6 धावा येताना आउट ऑफ द पार्क. व्हॉट शॉट, मॅक्सिमम सिक्स. थँक्यू. 40 धावा स्कोरबोर्ड वर 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला मात्र हताश निराश हतबल होताना महेश भोईर पुढे जातोय, सांगतोय की अशा पद्धतीने चेंडू जर फेकले असतं तुला मात्र आउट ऑफ द पार्क, फक्त प्रेक्षक मात्र या ठिकाणी बनावं लागेल. कारण या षटकारावर आपण पाहिलं जे खेळाडू प्रेक्षक बनले आणि प्रेक्षक खेळाडू बघतच राहिले. सदा पाटील बुरांडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळतंय. अप्रतिम चांगल्या प्रकारचे प्रोत्साहित करतायत खेळाडूंना. धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 40 धावा, सेन्सिबल क्रिकेट. यावेळेला मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु यावेळेला व्यवस्थित गॅदर केलं, चेंडू कलेक्ट व्यवस्थित झाला नाही, तू तू मै मै हा ना करता करता यावेळेला एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. कारण लक्ष असेल ते फक्त आणि फक्त उमर फक्की या फलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सामन्यात रंगत येते 41 धावा स्कोरबोर्डवर, याचाच अर्थ अर्धा पल्ला मात्र 50 धावांचं टार्गेट हे समोर असेल. चेंडू जवळजवळ 25 चेंडू 25×2 जर आपण पाहिलं तर नक्कीच 50 असं मात्र आकडा पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक चेंडूमागे 2 धावांची सरासरी असेल, उमर आपल्या साथीदाराला काहीतरी कानमंत्र देताना सल्ले मसलत असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानात थोडंसं एन्जॉय सुद्धा करावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना सामना करेल तर पुन्हा एकदा सागर राऊत अँड मुजाहिद. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटचा टो लागतोय, एक धाव अर्जित केली जाईल. डिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे ससावतोय, तत्पूर्वी एकच धावर समाधान व्यक्त करावं लागेल आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 42 धावा स्कोरबोर्डवर निश्चित स्वरूपात लागले, त्याचाच अर्थ 49×49 धावांचं टार्गेट समोर असेल. 24 चेंडूंमागे 49 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. वाडा प्रीमियर लीग 2018 आपण पाहतोय 4 षटकांमध्ये ओमसाई राम लायन्स या संघाच्या 44 होत्या, तर श्री गणेशजी 11 या संघाच्या 42 धावा बरोबरीने मात्र संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रोजेक्ट स्कोरपर्यंत पोहोचेल का, कारण ज्या पद्धतीने सायकोलॉजी ॲडव्हान्टेज आतापर्यंत पाहायला मिळतोय माइंडमध्ये फिट केलं असेल की या धावा आपल्याला परिपूर्ण करायच्या आहेत, गेम प्लॅन करत असेल, फक्त आणि फक्त लक्ष ठेवा ते उमर फक्की या फलंदाजाकडे.
कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत तंत्रशुद्ध फटक्यांची निवड पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलं आहे. कधीकधी सभ्यपणा मात्र दाखवावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. आणि तेच करताना आपण पाहतो मिस्टर उमर फक्की हा फलंदाज, तर एका साईडला डब्ल्यू के शोधावा लागेल, तर डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील ते ओम साईराम लायन्स या संघाला. काटे की टक्कर, एट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला, काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू 49 धावा. चला ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डिझ, थँक्यू. वाडा प्रीमियर लीग 2018 सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत. प्रेक्षकांमध्ये विचारलं आजकाल काय चाललंय, तर फॉग चाललाय. मात्र फॉगवाल्याला विचारलं तर आजकाल काय चाललंय, तर या ठिकाणी डब्ल्यू पी एल चाललंय. आणि वाडा प्रीमियर लीग 2018 हे ब्रँडेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परिपूर्ण जगभरात या स्पर्धेचा गाजा वाजा होताना पाहायला मिळते. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतील. सुरेख सामना आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना नक्कीच स्पर्धा पद संपन्न होते. या ठिकाणी चॅम्पियन नेट सेवा ज्यांच्या मार्फत पुरवली जाते, चॅम्पियन नेटचे प्रोप्रायटर निरंजन चौधरी साहेब आज मात्र या ठिकाणी शेवटच्या सामन्यापर्यंत मात्र आनंद घेत आहेत. वन्स अगेन धन्यवाद, वेलकम सर, हार्दिक हार्दिक स्वागत. सॉफ्ट हँडने खेळला गेला, यावेळेला आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचला नाही मुकेश फलंदाज क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी एक धाव, स्ट्राईक रोटेट करून देतोय मुजाहिद फलंदाज. महेश भोईर हायफर होताना ज्या पद्धतीने ट्राय करायला हवी होती, चिराग भानुशाली सुद्धा दर्शवतोय, परंतु यावेळेला आपण पाहतोय थोडासा हताश निराश होताना पाहायला मिळतोय, कारण मॅच ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट. इथून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मुकेश याने मात्र ट्राय केली नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत आपण पाहतोय 43 आणि उमर फक्की हा मात्र फलंदाज 12 चेंडू मध्ये 31 धावा त्याच्या बॅट मधून सैराट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तंत्रशुद्ध फटके कसे असावे याचं मुख्य उदाहरण, ताजं उदाहरण देत असताना मुजाहिद फलंदाज यावेळेला कौतुक करेन की ज्या पद्धतीने मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. चिराग भानुशालीला विकेट टेकर गोलंदाज आहे, मात्र विकेट घेण्याच्या शोधामध्ये असेल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा चिराग भानुशाली उमर याच्यासाठी आपण पाहतोय ऍडव्हान्टेज असेल, कारण डावखऱ्या त्याच्या गोलंदाजाला उजव्या त्याच्या फलंदाज जेव्हा फलंदाजी करतो त्यावेळेला लेग कटरच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलेले की फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, त्याच पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेला डावखऱ्या त्याचा फलंदाज येतो तेव्हा उजव्या त्याच्या फलंदाजाकडून लेग कटर चेंडू जास्तीत जास्त फेकण्यात यश मिळवलं जातं, एक धाव अर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत आपण पाहतोय 44 धावा 44 मध्ये या ठिकाणी कन्वर्ट होताना पाहायला मिळते. पाचव्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ झालाय, विजयासाठी अजून सुद्धा 47 धावांचं टार्गेट समोर. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. यावेळेला अगोदर स्ट्रोक खेळला गेला होता, मात्र चेंडू थोडासा उशिराने येताना पाहायला मिळते. स्लोवर वन चेंडू फेकला गेला होता, थोडासा हलकासा स्विंग मिळाला गुडलेनचा स्पॉटला पिच होऊन या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्लाइंड स्ट्रोक खेळला गेला, एक धाव अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वपूर्ण भूमिका असते मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही डॉट चेंडू खेळता तेव्हा मात्र प्रेशर तुमच्यावर येतं, आणि जेव्हा प्रेशरला तुम्ही सामोरे जातो तेव्हा मात्र स्वतःहून मजबूर होता की मी मात्र फलंदाज बाद व्हायला हवं आणि मात्र ड्रेसिंग रूम मधून नवीन फलंदाज यायला हवा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती 45. सुरेख पद्धतीने ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय, मुकेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल, धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या 46 रन्स. सी 40 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर सी 40 धावा. गणेश ठाकरे चांगली माहिती देताना अगोदर अपडेट देत होते. अप्रतिम सुरेख पद्धतीने फ्लाईट, यावेळेला चेंडू पुढे ठेवला, प्रश्न विचारला, उत्तर आलं नाही, नकार आला, भरत बागुल बाकीचं काम मात्र या ठिकाणी सोपवताना पाहायला मिळतं. चांगले यष्टीरक्षक आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत 46 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 46 धावा.
आपला ऑन साइडला एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एक धाव अर्जित केली जाईल, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न असेल का, मात्र फेके येईपर्यंत एकच धावर समाधान व्यक्त करावं लागतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 47 या धावसंख्येवर विजयासाठी 44 धावांचं टार्गेट हे समोर असेल. उर्वरित चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 46 धावांचं टार्गेट समोर. या ठिकाणी आपण पाहतोय गणेश ठाकरे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला वर्णन करून दाखवत आहेत की चार षटकांमध्ये 44 होत्या, पाचव्या षटकामध्ये किती धावा आल्या. तर या ठिकाणी आपण पाहतोय की जवळजवळ 13 धावेने मागे राहताना 10 धावेने मागे राहताना पाहायला मिळतोय तो संघ श्री गणेश इलेव्हन. 47 होत्या मला वाटतं या ठिकाणी, 3 धावेने मागे राहतोय. बरोबरीने चाललेला आहे संघ, मात्र कुठे मोठे फटके मारायचे हे मात्र दोन फलंदाजाला ठाऊक आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करण्याचा जो मानस मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन फलंदाज सेट फलंदाज झालेत. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज नवीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 47 46 धावांचं टार्गेट समोर असणार आहे. 18 चेंडू आणि 46 धावा, सुपर मॅच, ऍब्सोल्युटली सुपर मॅच. नवीन गोलंदाज रोहित, तर एका एंडने मात्र फलंदाजी करत असताना मुजाहिद आपल्याला पाहायला मिळतोय. तर उमर एका साईडला आपण पाहतोय दोन फलंदाज आहेत, माइंडमध्ये काय फिट असेल हा टार्गेट अचीव करावाच लागेल, कारण ज्या पद्धतीने थोडीशी घाई करा जरा प्लीज. चांगले तंबू आपल्याला पाहायला मिळतात, चांगले स्टँड्स आपण पाहू शकतायत, साईड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सब तीन बाजूने जर आपण पाहिले तर 3 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारचं जे अपडेट या ठिकाणी आपण पाहतोय tenniscricket.inच्या माध्यमातून. आज लोकप्रियता होताना टेनिस क्रिकेट कुठला असा मात्र गाव असेल, खेडा असेल, पाडा असेल की कुठे टेनिस क्रिकेट खेळलं जात नाही. प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये आपण पाहतोय की टेनिस क्रिकेट हा मात्र पोचला जातोय, कारण त्याची लोकप्रियता सुद्धा वाढलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज एवढा करण्याचा प्रयत्न, बॅटचा डॉपेज, हा झेल खूप महत्वपूर्ण. पार्टनरशिप ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतं, यस इज गॉन. गडी बाद होताना पाहायला मिळतोय, विकेट गिरता हुआ और एक डाव सुसंगीत आता हुआ. समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे, देख तेरा समाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश तेरा बाढ़ू दे, जिंग थोड़ी दे, क्रिकेट चा मैदान. थँक यू डिझर, थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. वाडा प्रीमियर लीग 2018 चौथं वर्ष आपण पाहू शकतायत. आणि आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून धावांची गती 47 धावा. उमर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत अशा आकांक्षा महत्वाकांक्षा पाहायला मिळतील, परंतु रोहित याचं कौतुक करेन. यावेळेला मात्र कडक शॉट आपल्याला पाहायला मिळेल का, मात्र स्वीट टायमिंग आलं होतं आणि अप्रतिम क्या बात आहे, जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट पाहायला मिळतोय. व्हॉट इज शॉट, ब्रँडेड फटका. Tournament Wada Premier League, Premier League Wada. 53 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर उमर 15 चेंडूमध्ये 39 धावांवर पोहोचला जातोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 16 चेंडू आहेत. आणि विजयासाठी जर विचार केला तर अजून सुद्धा आपण पाहतोय की 38 धावांचं टार्गेट समोर. एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, 16 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर रोहित, विकेट आल्यानंतर आपण पाहतोय एक तुम्हारी एक हमारी अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा उमर जबरदस्त 39 धावांवर पोहोचला जातोय, संघाला संकट मोचक म्हणून दाखवण्याची संधी. यावेळेला आपण पाहतोय फुलचा फटका, क्या बात आहे, जबरदस्त. यावेळेला टेम्परामेंट पहा, टायमिंग पहा आणि टेक्निक पहा, जबरदस्त अप्रतिम. मॅन फ्रॉम खानिवलीचा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, एक जबरदस्त, सर्वांचे मने जिंकतोय. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये आणि या सीझन मध्ये मॅन इन फॉर्म मात्र खेळाडू पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 59
59 धावा 32 धावांचं टार्गेट अजून सुद्धा समोर. मी म्हटलं होतं धावा होऊ शकतील त्यासाठी कॉन्फिडन्स लेवल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण टॅलेंट तुम्हाला दाखवण्याची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला दाखवणं खूप गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय रोहित थोडासा अचंबित होताना पाहायला मिळतोय. जरी एक गडी बाद या ठिकाणी केला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा अचंबित होताना मात्र फलंदाजाने या ठिकाणी फायर केलंय आणि स्वतः जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवर. 16 चेंडूंमध्ये 45 धावा सुपर बॅटिंग पाहायला मिळतंय. मन मुराद आनंद घेताना पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून उमर फक्की या फलंदाजाचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अप्रतिम सुरेख फटकेबाजी. मला वाटतं या ठिकाणी थोडस इंजुरी होताना पाहायला मिळतंय खेळाडूला. चिराग भानुशाली मला वाटतं त्या ठिकाणी आहे. क्या बात आहे. गणेश ठाकरे सांगतायत आम्हाला की 5 षटकार आणि 2 चौकार खणखणी दमदार सुरुवात. चाक सोडले जाते. 16 चेंडूमध्ये 45 धावा. धावांची गती विजयासाठी लक्षात घ्या. अजून सुद्धा 32 धावांचं टार्गेट समोर असेल. 15 चेंडूमध्ये 32 धावा. यस काय व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. सबस्टिट्यूट खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. मधुकर हा खेळाडू मात्र सबस्टिट्यूट खेळाडूमध्ये आपण पाहतोय आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय 59 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3-15 चेंडू आणि 32 धावा. सामना होता कुठे आला कुठे मात्र म्हणूनच क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाही आहे आणि ज्या पद्धतीने मात्र फॉर्मात असलेला खेळाडू आपण पाहतोय मॅन फ्रॉम खानिवलीचा खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी बिलॉंग करतोय तो आजच्या या संघामध्ये आपण पाहतोय श्री गणेशजी 11 कल्पेश पष्टे यांचा संघ पाहायला मिळतोय. तर ओम साई राम लायन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल पाटील दर्जे विनोद पाटील देवगर राहुल भोईर बिलोशी जितेंद्र पाटील खरिवली यांचा संघ एका साईडला पाहायला मिळतोय. थोडस कुठेतरी दृश्य वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत असेल परंतु क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू क्रमांक 4 घेऊन. 15 चेंडू आणि 32 धावा. चला स्टार्ट ऑफ द मॅच. उमर या वेळेला सज्ज होताना आपण पाहतोय क्षेत्रक्षणाची परिपूर्ण व्यूहरचना पाहिलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित मात्र या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये असेल. यावेळेला आपण पाहतो ऑन साइड ला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. पक्का 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 अरे लगे शानदार छक्का. वॉट शॉट मॅक्झिमम सिक्स. जवळ जवळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 50 धावा पलकावर लागल्या जात आहे स्वतःच्या. 51 धावा सर्वांना बॅट दर्शवायची आहे लहरवायची आहे. 17 चेंडूमध्ये 51 धावा 300 स्ट्राईक रेट. क्या बात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा मात्र या फलंदाजासाठी. ज्या पद्धतीने मात्र नावाला साजेशी अशी नाव लौकिक खेळी आपल्याला पाहायला मिळते या मैदानात. वीरेंद्र ठाकरे साहेब उपाध्यक्ष वाडा प्रीमियर लीग यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयांचा मात्र हप्ता ठरतोय. मनसे अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे वाडा तालुका यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 65 धावा तब्बल फलकावर विजयासाठी 26 धावांचं टार्गेट समोर. 3 चेंडूवर 3 षटकार. 14 चेंडूमध्ये आपण पाहतोय विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 26 धावांचं टार्गेट समोर. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित थोडासा अचंबित होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ. या वेळेला आपण पाहतोय सुरेख ही लाईन खूप महत्वपूर्ण. आपण पाहिलं असेल अगोदरचे चेंडू सुद्धा सुंदररित्या मात्र गोल्डन स्पॉटला फेकले गेले होते परंतु जी बॅट फिरवण्याची शैली आहे एलिव्हेशन बनवतोय वाखंड चुके पाहायला मिळतोय. आता मात्र 13 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 26 धावांचं टार्गेट समोर. 300 स्ट्राईक रेटने मात्र अर्धशतक झळकावलं गेलं. सातत्यपूर्ण सराव घाम गाळत असेल म्हणूनच मात्र या ठिकाणी फुटबॉल प्रमाणे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसत आहेत. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट पाहत चेंडूवरची चांगली नजर. तेवढंच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्विकली तुम्हाला फेकी करायची आहे कारण सर्वांचं या ठिकाणी नजरा लागले त्या उमर फक्की या फलंदाजाकडे. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावांचं टार्गेट समोर. स्वतः जाऊन पोहोचतोय इंडिव्हिज्युअल स्कोर. वैयक्तिक धाव संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी 52 धाव संख्येवर 19 चेंडूमध्ये पाहायला मिळत आहेत.
अप्रतिम सामना बैलेंसिंग 12 चेंडू 25 धावा कोण मात्र संघ विजय होईल. जब दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय ओम साई राम लायन की श्री गणेशजी 11 श्री गणेशजी 11 की ओम साई राम लायन. अरे या ठिकाणी अप्रतिम अटॅकिंग क्रिकेट पायर म्हणजे उमर फक्कीला 50 केली 500 रुपयाचा पारितोषिक एक सुबोध वेकंडे वडा शहर याचकडनं येते. वॉट अ बॅटिंग उमर फक्की. काय म्हणाला नकेश शर्गे सर उमर फक्की जी बॅटिंग केली सुबोध वेकंडे प्रेक्षकांमध्ये होते आणि पुन्हा शब्द या ठिकाणी पारितोषिक देत आहेत हे फॅन तयार होत आहेत. नक्कीच लगातार तीन षटकार आपण पाहतोय कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण पाहतोय षटकार हॅट्रिक मात्र पुस्तकात लिहिलेलं नाही परंतु ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर खूप काही म्हटलं जातं जे आपण पाहतोय की षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतं दिलासा मिळतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत आपण पाहतोय 66 धावा 12 चेंडू आणि 25 धावा सुपर मॅच. अप्रतिम चांगल्या प्रकारचे क्लास दर्जेदार फलंदाजी एका एंडने फलंदाजी विश्वनाथ आनंद घेतोय नॉन स्ट्राइक एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाज महेश भोईर शडमपूल या वेळेला आपण पाहतोय मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आराम के साथ दोन धावा मात्र खेळपट्टीवर निघून येत आहेत कारण स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक घेत आहेत टाळ्यांचा गजर येतोय कारण इथे सामना मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय जो डोळ्यात साठवता येणारा मात्र सामना पाहायला मिळतोय पैसा वसूल मॅच आपण पाहू शकताय सुपर मॅच ऍब्सोल्युटली सुपर मॅच 11 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं टार्गेट समोर. महेश भोईर सर्व काही सूत्र मात्र हातामध्ये घ्यावे लागतील परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय वन मॅन आर्मी अजूनपर्यंत मात्र खिंड लढवताना एकाकी झुंज देताना पाहायला मिळतोय तो फलंदाज उमर फक्की. व्हॉट अ बॅटिंग ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग पाहायला मिळतोय मैदानीच्या आतमध्ये. या वेळेला ऑफ साईडला एक करारा प्रहार पाहायला मिळतोय जबरदस्त इन टू द गॅप मध्ये अप्रतिम ज्या पद्धतीने एम एस धोनी स्टाईल आपण पाहतो शाहिद अफ्रिदीची मात्र या ठिकाणी फलंदाजीची आठवण येते आणि खास करून क्रिस गेल क्या बात आहे सुरेख टायमिंग पाहायला मिळतोय धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते जवळ जवळ 72 धावा 10 चेंडू आणि 19 धावा. आज मात्र मणी जिंकतोय प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात जागा करतोय सुरेख फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय विकेटची तलाश असेल इथे मात्र थोडासा डोकं या वेळेला मात्र आपण पाहतोय त्रासदायक झालेला आहे. या वेळेला मात्र फुलचा फटका रोहित शर्मा स्टाईल ए बी डी व्हिलर स्टाईल पैसा वसूल बॅटिंग. काय म्हणाल शिर्गे सर पैसा वसूल बॅटिंग पाहायला मिळते म्हणून मी म्हटलं होतं डब्ल्यू पी एल यंदाच्या वर्षात आपण पाहतोय ब्रँडेड स्पर्धा आहे विजयासाठी लक्षात घ्या 13 धावांचं टार्गेट समोर आहे उर्वरित चेंडू 9 चेंडू आणि 13 धावा 9 चेंडू आणि 13 धावा सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते 22 चेंडू आणि 64 धावा ज्यामध्ये आपण पाहिलं 7 षटकार तब्बल आणि 3 चौकार. सदा पाटील बोरांडे यांच्याकडून एटीएम मधून 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतोय कारण खेळीला या ठिकाणी नाव व लौकिक अशी साजेशी खेळी करतोय मात्र जबरदस्त आपण पाहतोय 7 षटकार तब्बल पाहायला मिळत आहेत अप्रतिम 8 चेंडू मध्ये 31 धावांची पार्टनरशिप पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र चेंडू सरळ येईल खेळाडू प्रेक्षक बनतोय तर प्रेक्षक खेळाडू बनतोय क्या बात आहे 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत सुपर सुपर आउटस्टँडिंग जोरदार टाळ्या उद्या खरोखरच. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ धावांची गती जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 7 धावा 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा स्कोरबोर्डवर उमर याने आज इरादे पक्के स्पष्ट केले होते की आज मात्र या ठिकाणी सुरेख फलंदाजी करेनच. केतन पाटील सरसोळ यांच्याकडून 500 रुपये सरसोळ बिपिन पाटील 500 रुपयांचा पारितोषिक क्या बात आहे निखिल भोईर सुद्धा फिदा झालेत की 500 रुपयांचा पारितोषिक. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय चेंज ऑफ पेस केला गेला चेंडू आहे 7 आणि विजयासाठी 7 धावांचं टार्गेट समोर स्वतः जाऊन पोहोचतो या ठिकाणी फलंदाजी मार्क वर येताना सात चेंडू आणि 7 धावा विश्वनाथ काण मंत्र देताना आपण पाहतोय
पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा आपण पाहतोय महेश भुईर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. या चेंडूवर षटकार आला तर सुबोध वेखंडे यांच्याकडून 500 रुपये. या वेळेला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडू, मात्र या वेळेला मिसफील्ड होतोय. मधुकर सबस्टिट्यूट खेळाडू पाहायला मिळतोय. दोन धावा अर्जित केले जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत डुंडू डुंडू सहाजना. मात्र या ठिकाणी महेश भुईर हायफर होताना कारण व्हायला सर्व, कारण या ठिकाणी आपण पाहतोय प्रेझेन्स ऑफ माइंड कॉन्सन्ट्रेशन सर्व काही खचलं जातंय. आता मात्र चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा. पहा 91 धावांचं पाठलाग करताना जेव्हा सामना स्टार्ट व्हायच्या अगोदर मी म्हटलं होतं धावा होऊ शकतील, परंतु त्यासाठी टॅलेंट तुमचं दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण आत्मविश्वास तुमच्यात असतील तर जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. या वेळेला आपण पाहतोय दिनेश रावतेने मात्र सेकंड पर्व मध्ये चांगल्या प्रकारची माहिती देत ठाकरे सर की या वेळेला 75 धावांचा तो रेकॉर्ड मात्र या ठिकाणी मोडीत काढेल का. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 धावांचं टार्गेट समोर, टाळ्यांचा गजर येतोय. श्री गणेशजी 11 कल्पेश पष्टे थोडेसे खुश होताना पाहायला मिळत आहेत. थोडस कुठेतरी 70 mm स्माईल मात्र आतापर्यंत येताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना 6 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सागर राऊत आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना यावेळेला बॅट चेंज मात्र स्टायलिश फिनिश यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे, उमर फक्की सर्वांच्या हृदयात जागा करतोय आणि जवळजवळ त्याच्या बॅट मधून धावांचा सैराट येत असताना वन मॅन शो वन मॅन आर्मी यावेळेला अप्रतिम बॅटिंग. या ठिकाणी बघा श्री गणेश जी 11 चा जोश, 90 धावा चेस या ठिकाणी, वॉटर बॅटिंग नक्कीच हा मान हकदार आहे. आणि या ठिकाणी पारितोषिकांची खैरात आहे. ये नाव आहे उमर फक्की का, खानोली का बंदा. श्री गणेश जी 11 एक रेकॉर्ड पार्टनरशिपच महेशनं भरत न केलं, पण त्यापेक्षा रेकॉर्ड होत आहे की 90 धावा या ठिकाणी मात्र चेस होत आहेत. नक्कीच वीरेंद्र ठाकरे यांनी जेव्हा 23 धावा श्री गणेश जी 11 संघाच्या होत्या त्यावेळेस मात्र आकाशवाणी केली होती उमरची बॅट लागेल आणि उमर मात्र उरेल आणि सामना श्री गणेश जी 11 संघ जिंकेल. व्हॉट अ गेम. कल्पेश पष्टे यांच्याकडे उमर फक्की याला 5000 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. व्हॉट अ बॅटिंग यार उमर फक्की, एक बडा नाम तभी तो दुनिया.